लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक, रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन. बीडच्या अहमदनगर अहमदपूर महामार्गावर ओबीसी समाज आक्रमक, टायर जाळत रास्ता रोको आंदोलन. बारामतीतल्या डोरलेवाडीत ओबीसींचं रास्ता रोको आंदोलन, काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध. नाशिकच्या पंचवटी परिसरात नागरिकांचं आंदोलन, काही अज्ञात व्यक्तींनी छापलेल्या पत्रकात महापुरुषांची विटंबना केल्याचा आरोप. नाशिक शहरामध्ये एमडी ड्रग्ज माफिया पुन्हा सक्रिय, एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या शहाबाज पठाणला सापळा रचून अटक. नांदेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस मुख्यालयाच्या मैदानात चिखल, पोलीस भरती चाचणी पुढे ढकलली. रत्नागिरीतल्या भिंगळली गावाला पुराच्या पाण्याचा विळखा, अनेक सखल भागात साचलं पाणी. नागझिरा ठरतंय पर्यटकांचं आकर्षण, व्याघ्र प्रकल्पात 32 वाघ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पर्यटक घेत आहेत पर्यटनाचा आनंद. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. देवाच्या नावाखाली जर कोणी घरावर नांगर फिरवत असेल तर देव देखील त्याला माफ करणार नाही. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून खासदार धैर्यशील माने यांचा महायुतीला घरचा आहेर. वाशिममधील अमानवाडी ते माळेगाव निकृष्ट रस्तेकामामुळे ग्रामस्थांचा संताप, रस्तेकाम पाडलं बंद, दोषी कंत्राटदारावरती कारवाईची मागणी. ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू, वंदना डेपो परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू, कामगार वर्गाचे हाल. जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या भावात 300 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. रेल्वे विभागातील कर्मचाऱ्याला ऑनलाईन फसवणुकीतून 10 लाख रुपयांचा गंडा, पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल. तळेगावातील देवीच्या मंदिरातील दागिने आणि दानपेटीतील पैसे लंपास, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू. पाण्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत, वनविभागानं बिबट्याला जेरबंद केल्यानं ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निश्वास. बीडच्या पाटणमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक, आरक्षण द्यायचं असेल तर खुशाल द्या, मात्र त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावावर करा, आंदोलकांची मागणी. जळगावातील श्रीराम संस्थांची मुक्ताई पालखी पंढरपुराकडे रवाना, विठ्ठल आणि संतांची वेशभूषा करत चिमुकले पालखी सोहळ्यात सहभागी.